सिंधुताई सकपाल असतील अनाथांची माय, त्याचप्रमाणे हिंदी मराठी सिनेसृष्टीचे अभिनेते रमेश देव, आपल्या लदा गाणबुकीला लता दिदी, आणि ह्या दोन चार दिवसामध्ये आपल्या इथे दशावतार कमी चालतो परंतु त्या साईडला जास्त मोठ्या प्रमाणात चालतो. अगदी लोकराजा म्हणून ज्याने प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनलेले सुधीर कळिंगण वयाच्या 49व्या वर्षी अतिशय दुःखद निधन त्यांचं झालं. खूप शोककळा पसरलेली आहे. त्यांच्या मृतात्म्याला चिर शांती लागू दे अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे कोरोनाच्या कालावधीत या वर्षामध्ये आपल्या एरियातले सुद्धा ज्ञात अज्ञात लोक कित्येक जण देवाघरी गेले, त्यांच्या सुद्धा मृतात्म्याला चिर शांती लागू दे. आणि ज्या ज्या लता दिदीने आपल्यासाठी 50,000 पेक्षा जास्त गाणी 36 भाषांपेक्षा जास्त भाषेमध्ये गायली, त्यांच्यासाठी फक्त हे पोळे घेतो आणि मग भजनाला सुरुवात करतो. त्यावेळेस आपण कुठेतरी आपलं भान ठेवलं पाहिजे. केवळ आपल्याला खुर्ची मिळाली म्हणून त्याचा दुरुपयोग करून उपयोग नाहीये, कारण युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत हे विषय पोहोचतात आणि त्यामुळे आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. ह्या खुर्चीचा मान, ही नारदाची गादी आहे, ती कुठेतरी तिचा मान राखला पाहिजे. आपलं भजन मुळे अवलंबून आहे. कशावरचं? राम कृष्ण हरी. राम म्हणायला खूप सोपं आहे. अगदी 2 वर्षाचा मुलगा सुद्धा राम सहजरित्या म्हणू शकतो, परंतु कृष्ण, राम कृष्ण, रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार, कृष्ण म्हणणं खूप अवघड आहे. गाणं कोकळे, बरोबर आहे, बरोबर आहे. हा, लता दिदी म्हणजे आपल्या संपूर्ण जगातल्या गाणं कोकळे म्हणून त्यांचं, बरोबर ना, त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलं, म्हणजे त्यांनी खूप चांगलं सुचवलं मला. गाणं कोकळे ही पदवी आतापर्यंत कोणाला मिळणार नाही आणि याच्या पुढे सुद्धा मिळतील असे चान्सेस नाही, लक्षात घ्या. तुका सुद्धा मिळू शकतात. ए, तुका गाणं कावळं मिळत, लक्षात घ्या, कावळ्याचं गाणं. तू काय बोलू शकलो नाही, तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून मायबाप प्रेक्षकांना तेवढं विरंगुळ होईल. कारण डबल वारी म्हटल्यानंतर 12 रंग आणि ते या भुवांमध्ये आहेत. मला सकाळी फोन सुद्धा आले, मी आज इथे पण बारी केलेली आहे, परंतु या भुवांबद्दल, ह्या एरियात भुवा ना तुमची चलती आहे म्हणून माझ्या एकाने फोन केला. माझे जे फॅन होते, हो म्हणा म्हणू, म्हणजे
श्रीकांत शिरसाट म्हणजे खरोखर उचलून घेतात आणि खरं आहे ते एक हजरदारा काही पण आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शेर मारायला लागल्यानंतर त्यांच्या अंगातला काही भिनारताना त्या गोष्टीला आम्ही सलाम करतो लक्षात घ्या म्हणजे एकाला जोरदार धन्यवाद आज तरी माझे विरोधक असले त्यांचे काही गुण आहेत ते नंतर तुमच्या समोर येणार मला सांगायची काय गरज नाही लक्षात घ्या म्हणून म्हणतो की कृष्ण म्हणायला खूप सोपं आहे आपल्या तरुण पिढीला जर सांगितलं की बाबा वडिलांनी सांगितलं की बाबाने एक माळ जप कर पाच वेळा 108 मण्यांची माळ जप कर पाच वेळा एक माळ सुद्धा ती पूर्ण करू शकत नाही 108 मण्यांची माळ लक्ष विचलित होतो पण त्याच्या शंभराचा बंडल द्या न चुकता अगदी मोठी मोजित्र होतो लक्षात घ्या आपल्यामधलं म्हणून कृष्ण समजणं खूप कठीण आहे राम राम मर्यादा पुरुषोत्तम म्हटले त्याला का तर त्याने कुठल्याही मर्यादेचं उल्लंघन केलेलं नाही त्रेतायुगात प्रभू रामाचा अवतार त्याने कुठल्याही मर्यादेचं उल्लंघन केलेलं नाही तरी पण त्याला माहित होत की सीतेला जर रावणाने पळवून नेली आणि तिला जर अयोध्येत आणली तर हे श्लोक माझ्यावरती बोट उचलणार आहे की एवढे दिवस राहून सुद्धा सहजासहजी आणलं म्हणून प्रभू रामाने काय केलं स्वतःच्या बायकोच्या बायकोला जे सीतेला ती अग्निपरीक्षा देण्यासाठी भाग पाडलं लक्षात घ्या म्हणून त्यांनी काय केलं पुढचा जो जन्म घेतला प्रभू रामाने तो पुढचा जन्म द्वापर युगात श्रीकृष्णाचा घेतला आणि त्या श्रीकृष्णामध्ये महाभारताच्या युद्धामध्ये त्या अर्जुनाला केवळ जिंकण्यासाठी त्याने कित्येक कपटे डाव केले श्रीकृष्णाने ते सुद्धा सांगणं गरजेचं आहे मग म्हटलं श्रीकृष्णाचा अवतार पुढचा तो वेगळा जेवढं मला माझ्या प्रेक्षक माहिती आपल्यासारख्या लोकांकडनं जे मला कळतं ते कुठेतरी मी देण्याचा प्रयत्न करतो एक ठराविक लेवल सोडून 100% मी त्याच्या पलीकडे बोलण्याचा प्रयत्न करणार नाही जे द्यायचंय ते 100% देणार आज तरुण पिढी इथे उभी आहे मला समाधान वाटतं दुसऱ्या बाजूला एक वाईट सुद्धा गोष्ट वाटते की तरुण पिढी आज बाप जर त्या 21 वर्षाच्या जर मुलाला सांगायला गेला ना 4-2 शिस्तीच्या गोष्टी तर 20-21 वर्षाचा तरुण क्षणाचाही आपल्या बापाचा न विचार करताना कचकन अंगावर रुळून बापाच्या अंगावर जातो याचं वाईट वाटतं 84 लक्ष योजनेनंतर जर मनुष्याचा देह मिळाला आहे तर तो आपल्या जन्मदात्या आई वडिलांची सेवा आणि त्या परमेश्वराच्या चरणी कुठेतरी नतमस्तक व्हा म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही अपयश येणार नाही ही अगदी 100% काळाच्या दगडा म्हणजे काळ्या दगडावरची ही रेख आहे लक्षात घ्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Yeah.